दरम्यान सभागृहात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीच्या इतर नेत्यांनी विधान भवन परिसरात एकच जल्लोष केला. गुलाल उधळण्यात आला. यावेळी शिंदे फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला. महायुती जे घटक पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना जल्लोष सादर करत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या सरकारच्या जल्लोषाच्या वेळी गैरहजर होते. आरक्षण दिल्यानंतर महायुती सरकारचा जल्लोष आहे. गुलाल उधळत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आशयाचे बॅनर देखील अनेकांच्या हातात होते. मराठ्यांचा पाठीराखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशयाचे बॅनर होते. मात्र या सर्व आनंदामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसले नाही. विधानभवनाच्या पायऱ्यांवर देखील एकत्रित फोटो घेण्यात आला सर्वांचा. त्यावेळेला देखील अजित पवार नव्हते आणि हा जल्लोष झाला त्यावेळी देखील अजित पवार नव्हते. दरम्यान मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का ही शंका बाळगू नका. आम्ही आरक्षण टिकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व्यक्त केलाय. तर शंका उपस्थित करणार नाही मात्र खात्री पटेपर्यंत या सरकारवर विश्वास ठेवणं कठीण आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबद्दल आतापासून शंका बाळगण्याचं कारण नाही. ना आपण पॉझिटिव्ह बोलूया, पॉझिटिव्ह चर्चा करूया. सगळ्यांची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने सरकारने एक हमी घेतलेली आहे ही हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली आहे. निवडणूक तर याच्यामध्ये काढून घेण्याचा काही त्यांच्यात डाव नसेल ना असा प्रश्न मी आज तरी उपस्थित करू इच्छित नाही. कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय या सरकारवरती भरोसा ठेवणं जरा कठीण आहे. त्यांच्यासमोरच विधेयक पास झालेलं आहे त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडण्याचं काही कारण नाही आहे. पण मला हे माहिती आहे की त्यांचा आमच्यावरच विश्वास आहे. त्यांना माहिती आहे की मराठा समाजाला नोकऱ्या असेल, शिक्षणात असेल, सवलती जर कोणी देऊ शकेल तर ते एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकारच देऊ शकेल हे त्यांना देखील माहिती आहे.